आरतीमध्ये महापुरुषांचे पुतळे पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, बाबासाहेब आंबेडकर यांचा, राजश्री छत्रपती शाहू महाराज यांचा, छत्रपती संभाजी महाराज यांचा, जिल्हा परिषद प्रशासकीय इमारतीत महापुरुषांचे मार्गीत महापुरुषांचे पुतळ्यांचे स्मरण लवकर पाहिजे. होत कसं नाही पाहिजे, होत कसं नाही पाहिजे. छत्रपती संभाजी महाराजांची, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा, छत्रपती शाहू महाराजांचा नूतन प्रशासकीय इमारतीत महापुरुषांची स्मारक लवकर पाहिजे. नूतन प्रशासकीय इमारतीत महापुरुषांची स्मारक लवकर कशी नाही पाहिजे. छत्रपती संभाजी महाराज की, छत्रपती संभाजींचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, राजश्री छत्रपती शाहू महाराज यांचा, छत्रपती संभाजी महाराज यांचा, जिल्हा परिषद प्रशासकीय इमारतीत महापुरुषांचे स्मारक लवकर पाहिजे. जिल्हा परिषद प्रशासकीय इमारतीत महापुरुषांचे पुतळ्यांचे स्मारक लवकर पाहिजे. होत कसं नाही पाहिजे, होत कसं नाही पाहिजे. छत्रपती संभाजी महाराजांची, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा, महात्मा आंदोलन आहे, पारंपरिक वेशभूषा परिधान केली आहे, काय दाखवायचं नेमकं तुम्हाला? आपल्या पाठीमागे जी कोट्यवधी रुपयाची जिल्हा प्रशासकीय इमारत आहे नूतन, ती इमारतीमध्ये लोकार्पण होण्यापूर्वी शंभूप्रेमींनी आंदोलन केलं होतं की सुरुवातीला महापुरुषांचे पुतळे या आवारामध्ये उभारण्यात यावेत आणि नंतर लोकार्पण करण्यात यावं. परंतु गेल्या वर्षी तत्कालीन सत्ताधाऱ्यांनी केवळ भूमिपूजन करून लोकांची दिशाभूल केली. याला गोष्टी लावू दे, आता वर्ष होत आहे परंतु अजून कुठलंही काम सुरू नाही आहे. त्यामुळं आमची अशी मागणी आहे की तात्काळ महापुरुष छत्रपती संभाजी महाराजांचा पूर्णकृती पुतळा, त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिराव फुले आणि राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचा अर्धकृती पुतळा आणि लोकनेते दिवंगत गोपीनाथजी मुंडे आणि सुंदरबाजी सोळुंके जे प्रस्तावित आहे, तर आता आम्ही CO साहेबांना भेटलो, त्यांचं असं म्हणणं की संरक्षण भिंत नसल्यामुळे करण्यात आलं नाही, परंतु त्यावर बजेट टाकलेलं आहे. चौबुजऱ्यासाठी 5 लाख आणि 60 लाख रुपये या येत्या मार्चमध्ये काम सुरू होईल असं त्यांचं म्हणणं आहे. आमचं म्हणणं असं आहे की ज्याप्रमाणे गेल्या 3 वर्षापासून जिल्हा प्रशासन आम्हाला केवळ घोळत आहे, ज्याप्रमाणे मावळ्यांनी संघर्ष केला होता तेव्हा, त्यामुळं तोच गरमी कावा आम्ही भविष्य काळामध्ये जर प्रशासनानं आमच्या मागण्या मान्य नाही केल्या तर आम्ही वापरू, हे आम्हाला या ठिकाणी दाखवायचं आहे. आणि आज छत्रपती संभाजी महाराज यांचा राज्याभिषेक सोहळा, त्यामुळं हा आम्ही वेश परिधान केलेला आहे.